प्रशांत, आता तुझं मी सिंगल आलं म्हणजे जाणू त्याची सिरीज आहे, हा त्या सिरीजचा पार्ट नाही आहे का? नाही आहे सांगायला आवडेल मला. बेसिकली यामध्ये गौरी होती, गौरीच्या शिवाय कुठलाही मी सिंगलचा पार्ट होणार नाही. गौरी बिंदास मुलगी आणि गौरीला विचारलं होतं, बट कोकणातला सगळ्यात महत्वाचा सण म्हणजे गणपती, गणपतीच्या दरम्यान हे शूट झालं त्यामुळे ती अवेलेबल नव्हती आणि तिने खूप सांगितलं की खूप पुढे करा, कारण माझ्या इतर गाणे सुद्धा रिलीजचे आहेत इतर प्रोडक्शन्सचे, त्यामुळे मी हे गाणं डिले नव्हतं करू शकत. त्याच्यामुळे मग हे गाणं कन्वर्ट झालं, मी सिंगल सिरीज मधून बाहेर पडलं. अदरवाईज मी सिंगलचं झोन मध्ये आम्ही बनवलं होतं, पण विदाऊट गौरी मी ह्याला मी सिंगल फोर म्हणणार नाही आणि मी सिंगल फोर लवकर आहे. हा चांगलं, कारण ती तिचा एक वेगळा कॅरेक्टर आहे. सो ती आणि हे दोघे नाही आणि हे पण होते, म्हणजे ह्यांना तर घेणारच होतो, तर हा पाचचा ग्रुप सहाचा झाला असता. सो बट ती नव्हती, पण तिचा एक वेगळा जो झोन आहे ना तो मिसिंग होता, म्हणून मग हा मी सिंगल फोर नाही बनू शकतो. तर मी सिंगल फोर लवकरच येणार, येईल, आता कामं आहेत. सो म्हणजे लवकरच नाही येणार, लवकरच नाही येणार, पण लवकरच नाही येणार. ऍक्च्युली याच्यासाठी शोधतोय मुलगी भेटेल मी, त्यामुळे म्हणजे त्या त्याच्यामध्ये ह्याला मुलगी देणार तुम्ही? देणार म्हणजे त्याच्यासोबत प्रँक करतोय म्हणजे देणारच नाही, म्हणजे बघूया सातव्या आठव्या पार्ट पर्यंत. त्याला 100 101 वा पार्ट येईल ना तेव्हा मे बी 101 वाला. हा 101 ला दक्षिणा असते ना, गुरु दक्षिणा. मुली खूप फॅन्स आहेत त्याच्या, वेड्या आहेत, एकदम डायट फॅन. म्हणजे मी आम्ही कधीही गेलो ना की कुठेही की वेड्यासारख्या धावत येतात. नाही म्हणजे एक मिनिट, तुला काय म्हणायचं, ज्या फॅन आहेत त्या वेड्या आहेत? वेड्या फॅन्स आहेत म्हणजे. अच्छा अच्छा अच्छा, थोड्या वेड्या फॅन आहेत. मग तुला असे डीएम वगैरे येतात का या वेड्या फॅन्सच्या? येतात. एखाद्या मुलीने डीएम केला तर सगळ्यात आधी आम्हाला आणून दाखवतो, आता ही बघ आमच्या बोस्ट करतो काय बोलतोस, नाव सांगू का? म्हणजे बेसिकली नाही, खूप मोठी मोठी आयडीज आहेत, म्हणजे खूप सारे हिंदी मधले फेसेस, जास्त हिंदी कॉन्टेंट त्याचा असतो, त्यांना त्याला रिप्लाय करतात किंवा कमेंट करतात किंवा मेसेज करतात, ते दाखवत असतो. मी ऐकलं शाहरुखचं पण आता सध्याचं काय, त्याने जवान फिल्मचं एक एक व्हिडिओ केला पप्पा आणि मम्मी सोबत, तो शाहरुख सरांनी आणि डिरेक्टर आपले अटली सर या दोघांनी तो शेअर केला ट्विटरवर. वाव, पण माझा काहीच नाही, माझ्या मम्मी पप्पाची मेहनत नाही, त्यांचंच होत. अरे त्यांचंच होत, त्यांच्यामुळे पण होत ना मार्क. पण तू पण त्यांचीच मेहनत आहे. सो ती व्हिडिओ सुद्धा शाहरुख सरांनी शेअर केली, ती लक्षात ठेवा मम्मी पप्पांमुळे. ही सुपरबली टॅलेंटेड, म्हणजे त्याच्यासोबत एनर्जी राहते, म्हणजे कोणीही त्याच्यासोबत जेल्डअप होऊ शकतो. आणि खराब मूड असला त्याचे रेकॉर्डिंग करताना पण, रेकॉर्डिंग चालू आहे, मी रेकॉर्डिंग रूम मध्ये होतो, तिकडे ग्लास मधून दिसत रेकॉर्डिंग करतोय तो, मध्ये जायचा काही करायचं म्हटलं. वा, अरे फॅन आहे ते, तुझे फॅन आहेत. म्हणजे त्याला कुठलंही कॅरेक्टर दिला ना, बट मला, मी फॅन तर त्याचा नक्कीच आहे, पण मी एक गोष्ट क्लिअर करतो, खूप इंटरव्ह्यूज मध्ये ह्याने सांगितलेलं आहे की ह्याने मला मेसेज केला आहे, याने मला आधी मेसेज केलेला आहे. आणि त्याचा प्रूफ, मी जेव्हा मेसेज आला तेव्हा, म्हणजे जास्त फॉलोअर्स नव्हते, पण मी त्याचा कॉन्टेंट बघून मी सगळ्यांना दाखवलं होतं की आपली यारीसाठी हा कॅरेक्टर परफेक्ट जातोय त्या 10 कॅरेक्टर्समध्ये. तेव्हा मग मी त्याने मेसेज केलेला होता तेव्हा तो कन्सिडर झालाय. सो सगळीकडे माझं सांगते, मी मेसेज केला, मी मेसेज केला, तर मी एवढा पण मला वेळ नव्हता की आयडी बघत बसू, की रील बघत बसू. आता त्याचा कॉन्टेंट चांगला होता, दादाने केलेला मेसेज आपला, मित्र तुझा खरा मित्र आहे, दादानेच केलेला, त्याला पण माहित तुला कुठे. बट डेफिनेटली कोणी पण करू दे, मी करू दे, त्याने करू दे, पण मी खूप खुश आहे की तो आज सोबत आहे. येस, आणि तो त्याचे जे जर्नी बघतो ना, थ्रिलिंग जर्नी आहे, म्हणजे मजा येते. व्हेरी नाईस, खूप लो मधून आहे, म्हणजे कोणी याच्यामध्ये अभी सुद्धा असेल, कोणी आम्ही सगळेच आम्ही असं, आमचा बॅकग्राऊंड नाही आहे तेवढा, नाही म्युझिक मध्ये, नाही एंटरटेनमेंट इंडस्ट्री मध्ये. त्यांची घरं जी होती, आता ते 1 BHK फ्लॅट मध्ये शिफ्ट झालेत, बट
छोट्या छोट्या रूम्स मध्ये 10x10 रूम मध्ये राहिलेली लोक आहेत. त्याच्यानंतर मग आता अचानक हळूहळू ते ग्रो होत चालले. सो तो एक आहे की म्हणून मी यांच्यासोबत मला काम करावं असं खूप वाटतं, कारण मी यांचं जे तुझी ती जर्नी आहे ती जवळून पाहिलेली. नाही, हे इन्स्पिरेशन आहे म्हणजे रितेश असेल, नीक असेल, संजू असेल, अभिषेक असेल, हे बाकीचे जे आत्ता जे नवीन होतकरू जे आहेत टॅलेंटेड पोरं, हे यांच्याकडे बघून इन्स्पायर होत असतील ना की अबा नाही यार अगर ये कर सकते शायद हम भी कर सकते. सो त्यामुळे आणि त्या गोष्टीने छेद दिलाय, कारण कसं आहे की रील्स म्हणजे एखादं लिपसिंग करणं किंवा एखादं वॉकिंग टाकणं इथपर्यंत मर्यादित होतं, पण तू सुद्धा यांचे कॉन्टेंट बघितले असते, मम्मी आई वडिलांसोबत ही लोक स्वतःच्या व्हॉइस मध्ये करतात, त्याच्यामुळे कसं होतं गाण्यांमध्ये सुद्धा आम्ही यांचे व्हॉइस ओव्हर घेतो. यांचे जे प्रोमो या गाण्याचे काढले होते ते वेगळे होते, म्हणजे प्रोमो आधी वॉकिंग वगैरे असायचे, पण आम्ही थोडस स्टोरी टाकली त्याच्यामध्ये, त्यांचे डायलॉग डबिंग वगैरे झालं, तर शिकतायत मुलं आणि त्यांना बघून आता खूप लोक म्हणजे हेच नाही आहेत असे खूप लोक आहेत जे स्वतःचा कॉन्टेंट टाकतात क्रिएट करणं, म्हणजे यांना बेसिकली क्रिएटर म्हणतो मी. बाकी जे जी लोक आहेत ते फक्त लिपसिंगच करतात, तर जे लोक असतील बघत असतील यांना तर त्यांनी ते शिकलं पाहिजे की स्वतःचा कॉन्टेंट बनवलं पाहिजे आणि ते टाकलं पाहिजे. आणि कॉन्टेंट पण यांचा हलका फुलका असतो, वल्गर नसतो किंवा क्लीन कॉन्टेंट, क्लीन कॉन्टेंट असतो, तर त्याच्यावरती. आणि आई वडिलांनी पण सपोर्ट केला पाहिजे, कारण ह्याच्या रील्स मध्ये पण ह्याच्या रील्स मध्ये पण मस्त एकदम इन्व्हॉल्व्ह सपोर्ट प्ले करतात कॅरेक्टर. आणि कोणी ऍक्टर नाही आहे बट बघताना खूप मजा वाटते. याची मम्मी तर जबरदस्त आहे आणि याचे पप्पा वन साइड, मम्मी पण डेंजर आहे, सगळी फॅमिली. मला आधी वाटायचं नाही का की हा कोणाकडनं इन्स्पायर झाला असं, नाही का पप्पांचं बघितलं ना बरोबर आहे. अरे पप्पाने तर काय त्याला टफ आहे म्हणजे असं बोलताय ना की हा स्ट्रॉंग आहे त्याला टफ आहे ऍक्टिंग मध्ये. हा माझ्याकडून झाला. मला ऍक्टिंग ऍक्टिंगचा संबंधच नाही माझा. मी संजू संजू सारखा सुद्धा करत नाही मी कधी दिसत. मी कधी गाण्यामध्ये माझ्या नाचतो कॅमेराच्या पाठी. अरविंद सुद्धा पण अरविंद पण नाचतो, ते वेगळे डान्स बट प्रोफेशनल डान्सर नाही आहे मी. अच्छा, व्हेरी गुड. तर संजू तुझे येणाऱ्या प्रोजेक्ट बद्दल काही सांगशील का, काय तुझे येणारे प्रोजेक्ट आहेत? एक येत आहे आपलं, आपलं माय बोललाच येणार आहे, ते रिव्हील करायचं की नाही ते तुमच्यावर आहे, पण लवकरच येणार. हो येस येस, खूप आणि होपफुली लवकरच, जरा जास्तच लवकर येणार आता बोलल्यानंतर. आता रात्रीच रेकॉर्ड करून पाठवतो. खूप खूप माय बोलीला खरंच शुभेच्छा, कारण खूप चांगल्या आर्टिस्टची गाणी आता माय बोलीच्या माध्यमातून येतील, त्याच्यामुळे खूप शुभेच्छा. आणि मी ते गाणं ऐकलंय, तुम्हाला माहिती आहे ते लेट पण झालंय, बट लेट येणार पण थेट येणार आहे ते गाणं. खूप सुंदर आहे गाणं.